ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अकोला पश्चिमचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालेलं आहे. गोवर्धन शर्मा हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. आता त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या संदर्भात आता भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी देखील संवेदना ज्या आहेत आणि श्रद्धांजली त्यांना वाहिलेली आहे. गोवर्धन शर्मा यांचा परिचय आपण पाहतो आहोत. ते एक लोकनेते आणि रामभक्त म्हणून ओळखले जायचे. तर श्रीराम जन्मभूमी आंदोलनात देखील त्यांनी सक्रिय सहभाग जो आहे तो नोंदवलेला होता. गोपीनाथ मुंढे प्रमोद महाजन यांचे निकटवर्तीय अशी देखील त्यांची ओळख होती. तर अकोला पश्चिम मतदारसंघातून जवळपास 6 वेळा ते आमदार राहिलेले आहेत. नगरसेवक आमदार आणि राज्यमंत्री अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. अकोला शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार देखील घेतलेला होता. शैक्षणिक संस्था उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची त्यांनी सोय केली.